नमस्कार. आज पौष शुक्ल त्रयोदशी शके 1940 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. कळवा मुमरा किंवा परिसरातील वीज वितरणातील खाजगीकरणाला स्थगिती. सुप्रसिद्ध जिमनॅस्ट दीपा कामेरकरची सरस्वती क्रीडा संकुलाला भेट आणि सचोटीनं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्याचा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचना. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला मात्र विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणे वार्ता .com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता .com. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणे वार्ता .com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. कळवा खारेगाव आणि शीळ परिसरातील वीज वितरणाचं टोरंट कंपनीला दिलेलं कंत्राट रद्द करण्याच्या मागणीसाठी येत्या शनिवारी कळवा खारेगाव आणि शीळ परिसरात सर्वपक्षीय बंद पाळण्यात आला. पारसिक नगर ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा देखील काढण्यात आला होता. या मोर्चात या भागातील काही लोकप्रतिनिधी, विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. कळवा, मुमरा, दिवा आणि परिसरातील वीज वितरणाचं खाजगीकरण करण्यात आलं असून 26 जानेवारीपासून टोरंट या कंपनीला हे काम देण्यात आलं आहे. दरम्यान कळवा मुमरा इथं टोरंट फ्रँचाईजला स्थगिती देण्यात आली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे. सर्वांशी चर्चा करूनच पुढला निर्णय घेतला जाईल, लोकांवर निर्णय लादला जाणार नाही असं पालकमंत्र्यांनी सांगितलंय. 5 दिवसापासून अपहरण करून ठेवलेल्या 10 वर्षाच्या मुलाची सुटका करण्यात श्रीनगर पोलीस स्टेशन आणि वागळे पोलीस स्टेशनच्या पोलिसांना यश मिळालंय. मोनिती जयस्वार या महिलेनं आपला 10 वर्षाचा मुलगा क्रिश जयस्वार याचं अपहरण झाल्याची तक्रार श्रीनगर पोलीस स्टेशन इथं दाखल केली होती. अपहरण झालेल्या मुलाचे आई वडील यामुळे गांगरून गेले होते. योगेंद्र जयस्वार यांना ठाणे रेल्वे स्टेशनमधून मुलगा परत हवा असेल तर 3 लाख रुपये मागणारा फोन आला होता. नंतर योगेंद्र कुमार जयस्वार यांच्या घराला कुणीतरी एका पाकिटात चिठ्ठी अडकवून ठेवलेली आढळली. त्या चिठ्ठीत अज्ञात इसमानं अपहरण झालेल्या मुलाची सुटका करण्यासाठी 3 लाखांची मागणी केली होती. तसंच ही रक्कम त्या परिसरात टी व्ही दुरुस्तीचं काम करणाऱ्या कल्पनाथ चव्हाण याच्याकडे द्यावी आणि त्याला दादर रेल्वे स्टेशनला पाठवून द्यावं असं म्हटलं होतं. ही चिठ्ठी त्याने आपल्या खिशात ठेवली आणि बाहेर जात असताना त्यांना कल्पनाथ चव्हाण भेटला. त्यानं मुलाबद्दल चौकशी केली आणि चिठ्ठी मिळाली का असं विचारलं. त्याच्या या प्रश्नानं योगेंद्र कुमार यांना संशय आला. तिथून ते सरळ पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्याकडे गेले, त्यांची भेट घेतली आणि त्यांना या सर्व प्रकाराची माहिती दिली. पोलीस निरीक्षक पठाण आणि श्रीनगरचे पोलीस निरीक्षक पेंढारकर यांनी साध्या वेशातील पोलीस फिर्यादी याच्या घराजवळ तैनात केले आणि कल्पना चौहान याला 3 लाख रुपये द्यायला सांगितलं. योगेंद्र कुमार यांना कल्पना चव्हाण याच्याशी बोलून आपल्याला चिठ्ठी मिळाली असून अपहरणकर्त्यांनी 3 लाख रुपयांची मागणी केली आहे आणि ती रक्कम तुझ्याकडे द्यायला सांगितल्याचं सांगितलं. कल्पनाथनं ती रक्कम घेऊन दादर रेल्वे स्टेशनला जाण्यास तयार झाला. योगेंद्र कुमार हा एक पासपोर्ट एजंटचं काम करतो, त्याची परिस्थिती जेमतेमच होती. एवढी मोठी रक्कम तयार करण्यासाठी 2 लाख रुपये कर्ज घ्यायला लागलं. त्यानं कशीबशी 3 लाख रुपयाची रक्कम तयार करून कल्पनाथ चव्हाण याच्याकडे सुपूर्द केली. कल्पनाथ चव्हाण हा ती रक्कम घेऊन दादर स्टेशनला जाण्यासाठी निघाला, मात्र रिक्षानं ठाणे रेल्वे स्टेशनला जाण्याऐवजी रिक्षात बसून त्याने रिक्षा मार्ग बदलून माजिवडा नाकामार्गे भिवंडी इथल्या अंजूर फाटा येथे निघाल्या. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावरचा संशय अजूनच बळावला. त्याला कळू न देता पोलीस त्याच्या मागावरच होते.
कल्पना चव्हाण हा एकता नगर नारपोली गाव रोड भिवंडी इथल्या एका घरात शिरला आणि त्यानं त्याच्याकडील 3 लाख रुपये त्या दुसऱ्या इसमाच्या ताब्यात दिले. त्याच घरात अपहरण झालेला क्रिश जयस्वार होता. पोलिसांनी छापा टाकून पहिल्यांदा मुलाला ताब्यात घेतलं. टी व्ही दुरुस्त करणारा कल्पना चव्हाण याला ताब्यात घेतलं आणि त्याचा साथीदार भाऊ सिकंदर झकरी चौहान वय 48 याला 3 लाख रुपयासह ताब्यात घेतलं. या दोघांकडे चौकशी केली असता या अपहरणाचा खरा सूत्रधार कल्पना चौहान हाच असल्याचं निष्पन्न झालं. या दोघांनाही अटक करण्यात आली आणि मुलाला आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आलं. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. सरस्वती क्रीडा संकुलातील छोट्या आणि उदयोन्मुख जिम्नॅस्टिक खेळाडूंसाठी कालचा दिवस अविस्मरणीय होता. ऑलिम्पिक आणि जगज्जेती जिम्नॅस्टिक खेळाडू दीपा करमार हिनं आपले प्रशिक्षक नंदी यांच्याबरोबर सरस्वती क्रीडा संकुलाला भेट दिली. अतिशय रोमांचकारक वातावरणात दीपानं क्रीडा संकुलातील खेळाडूंशी मोकळेपणानं गप्पाही मारल्या आणि त्यांच्या प्रश्नांना सविस्तरपणे उत्तरं दिली. प्रशिक्षक नंदिनी क्रीडा संकुलातील उपकरणं बघून त्याचं कौतुक केलं. अशा सुविधा आमच्याकडे सुद्धा काही वर्षापूर्वीपर्यंत उपलब्ध नव्हत्या अशी टिप्पणीही केली. खेळाडूंना जिद्दी व्हा, अपयशानं निराश होऊ नका, तर दीपानं ऑलिम्पिकचा रस्ता दाखवला आहे, आता तुम्ही देशाकरता पदकं मिळवा असं आवाहन केलं. या कार्यक्रमाला संस्थेचे विश्वस्त सुरेंद्र दिघे, व्यवस्थापक दीपक सहानी आणि पालकवर्ग उपस्थित होते. सिव्हिल हॉस्पिटल नूतनीकरणासाठी हे हॉस्पिटल तात्पुरतं मुंब्रा कवसा इथं हलवण्याचा प्रयत्न आहे. यामुळं रुग्णांचे फक्त हालच होणार आहेत. रुग्णांच्या सोयीसाठी हे हॉस्पिटल ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय इथं हलवण्यात यावं अशी मागणी मनसेनं केली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ग्रामीण भागातून रुग्ण मोठ्या प्रमाणात येत असतात, त्यांना ठाणे शहरात येण्याचा सोपा मार्ग आहे. सिव्हिल हॉस्पिटल मुंब्रा कवसाला स्थलांतरित करून ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांचा प्रशासन ताप वाढवित आहे. त्यामुळे ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात मोठी जागा आहे, त्या ठिकाणी हे हॉस्पिटल स्थलांतरित करण्यात यावं अशी आमची मागणी राज्य आरोग्य सचिवांकडे केली आहे. ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात गलिच्छ राजकारण सुरू असल्याचा आरोप मनसेनं केला आहे. रेल्वेसाठी 4 एकर जागा लागणार असेल तर 16 एकर जागा का दिली जाणार आहे? तसंच ही जागा रेल्वेला बांधू द्या, ठाणे महापालिका का बांधते? आमचे पैसे यासाठी का वाया घालवले जात आहेत? असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले. जिल्हा परिषदेची प्रतिमा उंचावण्यासाठी कर्मचारी प्रामाणिकपणानं काम करीत असतो, त्याच्या कामाची दखल घेणंसुद्धा गरजेचं असल्याचं सांगत भीमनवार यांनी उपस्थित सर्व विभाग प्रमुख यांना त्यांच्या विभागात सचोटीनं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गौरवण्याच्या सूचना केल्या. अपार मेहनत आणि अत्यंत चिकाटीनं कर्तव्य पार करीत सुमारे 4 वर्षात 53,58,00,000 रुपयांच्या गुंतवणूक करीत त्यावरील व्याजाची मोठी रक्कम ठाणे जिल्हा परिषदेला वित्त विभागाच्या कनिष्ठ लेखाधिकारी संगीता घोरडे यांनी मिळवून दिले. त्यांच्या या उत्कृष्ट कामाची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी घोरडे यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केलं. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रुपाली सातपुते यांच्यासह उपमुख्य लेखा आणि वित्त अधिकारी मयूर हिंगाणे, सर्व विभाग प्रमुख, गटविकास अधिकारी आणि इतर अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते. जिल्हा परिषद वित्त विभागात घोरडे या कनिष्ठ लेखाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी गेल्या 4 वर्षात गुंतवणुकीवरील व्याज
घसारा निधी, लेखा अंदाज शाखेतील लेखा परीक्षण आक्षेप पूर्तता, स्वउत्पन्न अंदाजपत्रकाचं कामकाज, वार्षिक लेखे तयार करणं आदी कामकाजांचं पर्यवेक्षक जलद गतीनं पूर्ण करून जिल्हा परिषदेची आर्थिक प्रतिमा उंचावण्यासाठी सातत्यानं काम केलंय. या उत्कृष्ट कामाची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आलाय. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणे वार्ता @gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. कळवा मुंब्रा किंवा परिसरातील वीज वितरणातील खाजगीकरणाला स्थगिती. सुप्रसिद्ध जिमनॅस्ट दीपा कामेरकरची सरस्वती क्रीडा संकुलाला भेट. आणि सचोटीनं कामं करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्याचा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचना. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणे वार्ता .in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.